एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल, आंदोलन स्थगित, संघटनांची बैठक, आषाढीला धावणार बस, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण, कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्ज घेण्यास टाळाटाळ, बस उशिरा मिळण्यावरही फेऱ्यांची सक्ती, यासह 20 मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. विविध संघटनांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत प्रवाशांचे प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन काही अशी मागण्यांवर तोडगा काढावा, यामुळे आषाढीच्या पार्श्वभूमीवर होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आगारातील सर्व समस्या सुटाव्यात या हेतूनेच सर्व संघटना मिळून एसटी प्रशासनाला 23 जून पासून नियमानुसार काम सुरू आंदोलन करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या अनुषंगाने आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. या प्रसंगी विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नरेंद्र चित्ते उपस्थित होते. संघटनाकडून गोपाळ पाटील, मनोज सोनवणे, आर के पाटील, मनोहर मिस्त्री, विनोद पाटील, अरुण श्रीखंडे व यशोदा पांढरे यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या उपस्थित केल्या. बस उशिरा मिळाल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना फेरी मारण्यास प्रवृत्त केले जाते, त्यामुळे प्रवासी उत्पन्न कमी येऊन एसटीचे डिझेल वाया जाते. यात कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती खराब होते. या संदर्भात एसटी प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचे मान्य केले. कर्मचाऱ्यांचे वसतिगृह व स्वच्छतागृह अद्ययावत करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील या बैठकीत देण्यात आले. किरकोळ कारणाहून एसटी चालक वाहकांना निलंबित करणे चुकीचे असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यावर सहानुभूतीपूर्वक पडताळणी करूनच कारवाई प्रक्रिया राबवली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले. कष्टकरी जनसंघ, कामगार सेना, इटक युनियन, कामगार संघटना व कास्ट्राईब संघटना पदाधिकाऱ्यांची आंदोलन तूर्त स्थगित करण्यात असल्याचे जाहीर केले. एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्याचे प्रश्न न सोडवल्यास कर्मचारी आंदोलनात सहभागी होतील असा इशारा या प्रसंगी देण्यात आला. अतिरिक्त कामवाढ नाही. जळगाव आगारात कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामवाढ लादली जात असल्याने ती कमी करण्यात यावी या संदर्भात एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी चर्चा करूनच पावसाळी नियमे लागू करण्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्ज स्थानक प्रमुख मनोज तिवारी यांच्याकडून घेण्यास टाळाटाळ करण्याच्या तक्रारीवर एसटी प्रशासनाने यानंतर असे प्रकार होणार नाही याची हमी दिली.